अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पहूर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी अवैध दारूविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पहूर पोलीस स्टेशन हद्दीत वाकडीगावच्या बस स्टँडलगत एका पत्र्याच्या शेडजवळ लक्ष्मण जोशी यास गावठी हातबट्टीची दारू विकताना रंगेहात पकडले, तर दुसरा आरोपी नवाब कमरुद्दीन तडवी राहणार वाकडी याच्या घराची झडती घेतली असता 15 लिटर गावठी हातबट्टीची तयार दारू मिळून आली आहे। याच्या घरातील पोलिसांनी हे कच्चे पक्के रसायन जागीच नष्ट केले, तर सदर आरोपींविरोधात पहूर पोलीस स्टेशनला अयोग्य ती कारवाई करण्यात येत आहे। सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, पोलीस कॉन्स्टेबल जितूसिंग परदेसी, पोलीस कॉन्स्टेबल होमगार्ड नितीन लावणे सावळे, राजू देशमुख या पथकाने कारवाई केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी रुजू झाल्याबरोबर वाकडी परिसरात अवैध दारू विरोधात कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।